सामान सामान त्याने खुर्चार कसले तरी आवाजाचे बिया टाकलेले. तो सज ना बसला आणि तरी तुम्हाला सांगतोय मी अहो सीसीटीव्ही बसवून घ्या. चोरीचं प्रकरण आहे. सीताफळ चोरीला गेलेलं आहे. गेल्या वर्षी आपण इथे एक छान नाटक केलं होतं तर यावर्षीही करायचंय. झाडे पळाली त्यांना मजा येईल आवडतील अशी अनेक कॅरेक्टर्स आहेत. हलणारी झाडं आहेत, माकडं आहे, परी आहे, तुकाराम बुवा, जीजस क्राईस्ट. गणपतीच्या येलेस ओनली गणपती. नमस्कार. मी आत्ताच धप्पा हा सिनेमा बघितला आणि तो खूप 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 छान चित्रपट आहे. ह्याचं कारण असं की आपल्याला आता एखादी खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला त्या साधेपणानं आणि लहान मुलांच्या तोंडून सांगितली तरच कळणार आहे असं मनापासून प्रत्येकाला वाटत जरी असलं तरी ते कोणतरी सांगावं लागतं आणि ते इतकं छान या सिनेमात येतं. निपुण धर्माधिकारी गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी या सगळ्यांचा मनपूर्वक आभार खरं तर हा सिनेमा बनवल्याबद्दल. आणि अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचवण्यासाठी मला जे करता येईल ते मी करायचा प्रयत्न करेन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याकडे काही गोष्टी अगदी खूप अभ्यास करून सांगितल्या जातात, काही गोष्टी खूप आडवळणानं सांगण्याचा प्रयत्न होतो, काही गोष्टी कायद्याने सांगण्याचा प्रयत्न करतात. पण मुलांच्या तोंडून जी महत्त्वाची गोष्ट आज लोकांपर्यंत पोहोचू शकते त्याचा धप्पा हा अत्यंत उत्तम सिनेमा आहे. सगळ्यांची कामं उत्तम आहेत. प्लीज 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 हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू. मी आत्ताच धप्पा बघून बाहेर पडलो आहे. निपुणची पहिली फिल्म म्हणजे त्याच्या आधी त्यांनी बापजन्म फिल्म केली होती, ती रिलीज झाली होती, पण ही त्यांनी त्याच्या आधी केली होती. आणि अनफॉर्च्युनेटली 2 वर्ष ही फिल्म रिलीज नाही झाली काही काही वेगवेगळ्या कारणांमुळे, आर्थिक कारणांमुळे, छोटी फिल्म असल्यामुळे. पण इतकी महत्त्वाची फिल्म इतक्या महत्त्वाच्या वेळी येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ही लहान मुलांना दाखवणं. कारण काय म्हणजे लहान मुलांनी केलेल्या लहान मुलांच्या नाटकाबद्दलची ही फिल्म आहे आणि ती लहान मुलांपर्यंत पोचली पाहिजे. त्यामुळे तुमच्या घरात जर का लहान मुलं असतील तर त्यांना प्लीज ही फिल्म दाखवायला घेऊन जा. आपणच आपल्या मुलांना संस्कार देऊ शकतो अशा प्रकारचे. तुम्हाला जे वाटत असेल जर का ट्रेलर बघून की हे धर्माबद्दल आहे का, हे जातीबद्दल आहे का, हे कुठल्या एका विचारसरणीबद्दल आहे का, तर ते अजिबात नाही आहे. हे साध्या विचारांबद्दलच्या सुसंस्कृत साध्या आणि आपण म्हणूयात ज्याला प्रोग्रेसिव्ह विचारांबद्दलची फिल्म आहे. लहान मुलांना काय वाटतं, त्यांच्यावर आपण जे वागतो त्याचा परिणाम काय होतो, त्याच्याविषयीची फिल्म आहे. तर जितक्या लोकांना शक्य तितक्या लोकांना ही फिल्म दाखवा. आणि निपुण ऑल द बेस्ट. मी खूप एन्जॉय केली फिल्म आणि मला खात्री आहे. नमस्कार. आत्ताच आम्ही फार सुंदर फिल्म बघितली धप्पा आणि निपुणच्या प्रेमाखातर आलो होतो आणि गिरीश निपुण बोलवलं होतं म्हणून. पण अतिशय सुंदर अनुभव आला आणि सगळ्यांनाच खूप महत्त्वाचा असा संदेश आहे पण तो फार सुंदर रीतीने मांडला गेला आहे याचं मला फार कौतुक वाटलं. आणि ही फिल्म लवकरात लवकर सगळ्यांनी बघावी, आपल्या छोट्या मुलांना घेऊन आणि किंवा मुलांनी आपल्या आईवडिलांना घेऊन बघावी. इतकी सुंदर फिल्म झाली आहे. गोड झाली आहे खूप. अतिशय गोड कामं केली आहेत सगळ्यांनी. संगीत खूप छान आहे आणि सगळ्या मुलांनी फार छान कामं केली आहेत. तर नक्की बघा आणि चित्रपटगृहात जाऊन बघा. नमस्कार. मी सुयश टिळक. आत्ताच धप्पा नावाचा सिनेमा बघितला. खूप ओव्हरवेलमिंग फिल्म आहे आणि खूप एन्जॉय केली मी फिल्म. निपुण माझा खरं तर कॉलेजमध्ये सिनियर, मी कॉलेजच्या काळातला सिनियर, त्यामुळे निपुण जेव्हा जेव्हा नाटक बसवायचं तेव्हा मी त्याचं नाटक हमखास बघायला जायचो. आणि आता तो एका मागे एक खूप सुंदर फिल्म्स बनवतो आहे, त्या बघणं इज अ ट्रीट. खूप दिवसांनी लहान मुलांची एक फार गोड फिल्म बघायला मिळाली. ह्या फिल्ममधलं कास्टिंग इज आउटस्टँडिंग. ही फिल्मचे कन्सेप्ट फार कमाल आहे आणि ज्या पद्धतीने ही सगळी लहान मुलं एक फार महत्त्वाचा विषय आपल्यासमोर त्यांच्या निरागस्तेत न मांडतात ते बघणं इज व्हेरी व्हेरी टची. आणि खूप सुंदर फिल्म आहे. खूप वेगवेगळ्या विषयांना खूप निरागसपणे हात
लावला गेला आहे ह्या सिनेमात. तर तुम्ही प्लीज एक तारखेपासूनही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा, आणि प्लीज तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना, लहान मोठ्या सर्वांना हा चित्रपट बघायला नक्की घेऊन जा. धप्पा 1 फेब्रुवारीला रिलीज होतो आहे. गणेशोत्सवातल्या नाटकामध्ये येशू ख्रिस्त या पात्राचं प्रयोजनच मला कुठे दिसत नाही. हे काय कारण आहे का? क्रिसमसला घेतात ना सुट्टी, सांस्कृतिकपणा म्हणून त्याचं पावित्र्य बिघडत. मग तुम्हाला ही पोरं गणपती पुढे विभत्सपणे नाचताना चालत. म्हणजे कसं आहे की तुम्ही आता हे नका करू, तर एक धाक पाहिजे. करूयात चायला, आता तर खरंच करूयात. हे नाटक मुलांनी मुलांसाठी केलेलं पहिलं गुप्त नाटक असेल. आपल्या या ऑपरेशन साठी नाव पाहिजे. ऑपरेशन पेक्षा मिशन म्हणूया. मिशन झॅप झॅप. तुला माहिती बाहेरचं जग कसं? त्या जगाला सामोरं जाण्याचाच तो प्रयत्न करतोय की नाही, त्याला दुबळं नको. मोठ्या माणसांना नाही कळणार आपलं नाटक. ते मोठ्यांचं राजकारण वगैरे असतं ना, त्याचा भाग येतो. राजकारण म्हणजे काय? नाही कळणार ग तुला.